शरद पवार यांनी अयोध्येतील राम मंदिरावरून केलेल्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापलंय. आज शरद पवार खासदारकीची शपथ घेत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच विरोधात नाशिकमध्ये भारतीय युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. राम मंदिर उभारल्याने कोरोना जाईल का असं मत पवारांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जय श्रीराम चलो अयोध्या अशा आशयाचे पत्र पाठवले आहे. अनेक वर्षापासून 125 कोटी भारतीयांचं जे स्वप्न होतं की प्रभू श्रीरामाचं अयोध्येमध्ये मंदिराची उभारणी व्हावी, त्या मंदिराच्या भव्य मंदिराच्या उभारणीचा शुभारंभ येत्या 5 ऑगस्टला होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांनी राम मंदिराची उभारणी केल्यानं कोरोना जाणार आहे का असं निराशाजनक वक्तव्य करून सर्व राम भक्तांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये मुंबईतील पवारसाहेबांच्या सिल्वर ओक या बंगल्याच्या पत्त्यावर 20 लाख पत्र जय श्रीराम लिहिलेले पत्र त्या ठिकाणी आम्ही पाठवून त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांची आठवण करून देणार आहोत. आपण बघितलं असेल की लॉकडाऊनच्या काळामध्ये पवारसाहेबांचा रेडिओवर गीत रामायण ऐकण्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता. मग आमचा सवाल आहे की तो व्हिडिओसुद्धा केवळ दिखावा म्हणून त्या ठिकाणी होता का? अशा पद्धतीचं विधान करून दोन विषयांची गल्लत करून त्यांनी आमच्या भावना दुखवलेल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार माननीय शरदजी पवारसाहेब यांनी मागील काही दिवसापूर्वी प्रभू श्रीरामचंद्राचं जे अयोध्येमध्ये मंदिर होतं आहे त्या भूमिपूजन कार्यक्रमाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम हे शरदजी पवार करतायत असा आमचा स्पष्ट आरोप आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रभू श्रीराम मंदिराच्या बाबत निकाल दिल्यानंतर मुळात हा वादग्रस्त विषय उपस्थित करणं हे देखील सर्वोच्च न्यायालयाचा देखील अपमान आहे आणि अशा पद्धतीने देशामध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये चुकीच्या पद्धतीचं राजकारण तापवायचं व आपली वैयक्तिक पोळी भाजून घ्यायची हे जे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे त्याचा निषेध करण्याकरता व प्रभू श्रीराम हे शरदचंद्रजी पवार साहेबांना सुबुद्धी देवो व त्यांना या विषयाची जाणीव करून देण्याकरता भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सर्व महाराष्ट्रभर त्यांना जय श्रीराम लिहिलेले हे पत्र आम्ही पाठवत आहोत. नाशिक शहरामधून 20,000 नागरिकांची जय श्रीराम लिहिलेली पत्र ही त्यांच्यापर्यंत आम्ही पोस्टाच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत आणि आम्ही त्यांना परत एकदा आवाहन करतो की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आपण सन्मान करावा, अशी वक्तव्य आपण थांबवावीत, अन्यथा कोरोना कालखंडानंतर कोरोना संपल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाला मोठं आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये उभं करावं लागेल. ही सर्व घटना पुढे काय वळण घेते हे बघणं आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रसाद पवार, न्यूज इंडिया 27, नाशिक.